हॅलो फ्रेंड्स, नमस्ते मित्रांनो. आपण शाळेमध्ये शिकत आहोत अँड वी ऑल हॅव बीन लर्निंग इंग्लिश ॲज अ स्कूल सब्जेक्ट सिन्स फर्स्ट स्टँडर्ड ऑर मिनिमम फ्रॉम फिफ्थ स्टँडर्ड. मित्रांनो, आपण सर्वजण इंग्रजी शिकलेलो आहोत. आय हॅव सीन मेनी पीपल हू हॅव कम्प्लिटेड देअर एज्युकेशन इन इंग्लिश मिडियम. दे हॅव गॉट मेनी डिग्रीज. दे कॅन राईट इंग्लिश प्रॉपरली, दे कॅन रीड इंग्लिश प्रॉपरली, बट वेन इट कम्स टू स्पीक इन टू इंग्लिश दे गेट स्टक. आय एम नॉट ब्लेमिंग देम. व्हाय इट हॅपन्स फ्रेंड्स, देअर इज जस्ट अ सिम्पल रिझन फॉर दॅट, लॅक ऑफ द प्रॅक्टिस. यू नो फ्रेंड्स, देअर इज अ सेईंग इन इंग्लिश, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. इट इज अ ॲप्रोप्रिएट सेईंग रिगार्डिंग इंग्लिश स्पीकिंग. मित्रांनो, सरावाने कुठलीही गोष्ट साध्य करता येते आणि ही म्हण इंग्रजीच्या बाबतीमध्ये, इंग्लिश स्पीकिंगच्या बाबतीमध्ये अतिशय उपयुक्त आणि वास्तव दर्शवणारी म्हण आहे. मित्रांनो, इंग्लिश आपण का बोलू शकत नाही? कारण आपण इंग्लिश हे कधी बोलताना वापरतच नाही. मित्रांनो, आपला मेंदू फक्त त्या गोष्टी लक्षामध्ये ठेवतो ज्या आपण दररोज वापरतो. दॅट्स वाय यू शुड कनेक्ट युअर इंग्लिश स्पीकिंग विथ युअर डेली रुटीन सो दॅट युअर ब्रेन विल रिमेंबर इट प्रॉपरली. म्हणून मित्रांनो, अगदी घरापासून आपल्याला इंग्रजी बोलायला सुरुवात करायची आहे. मित्रांनो, तुम्ही आता 5वी ते 9वीच्या वर्गामध्ये जर शिकत असाल तर खऱ्या अर्थाने सध्या तुमच्याकडं वेळ आहे. 10वी आणि 12वीला गेल्यानंतर अभ्यासाचा लोड तुमच्यावर असेल, त्यावेळेस तुमच्याजवळ वेळ नसेल. परंतु मित्रांनो, खरं काय होतं आहे माहिती आहे का? आपण सर्वजण फक्त पॉकेट स्टडींचा वापर करून जरी आपण सेमीमध्ये शिकत आहोत, इंग्रजी विषय शिकत आहोत, परंतु आपण फक्त ते उतरवत आहोत. मित्रांनो, खऱ्या अर्थाने नीट परीक्षा, त्यानंतर पुढच्या भविष्यातल्या ज्या CET आहेत, ज्या नोकरी मिळवण्यासाठीच्या ज्या परीक्षा आहेत, या परीक्षा देण्यासाठी आपलं आकलन, अंडरस्टँडिंग स्किल ही वाढणं गरजेचं आहे. जर अंडरस्टँडिंग स्किल चांगली असेल, इंग्रजीमधून जर आपल्याला प्रश्न व्यवस्थित समजले, तर आपण त्याचं उत्तर अतिशय योग्य पद्धतीने देऊ शकता. म्हणून मित्रांनो, इंग्लिश स्पीकिंग इज रिअली मस्ट फॉर यू ॲज अ लर्नर्स फ्रॉम 5th standard to 9th standard. नाव यू हॅव टाईम अँड यू शूड यूज इट टू एनरिच युअर इंग्लिश स्पीकिंग. मित्रांनो, त्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीने, सहज पद्धतीने इंग्रजी शिकण्यासाठी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे KM स्पोकन इंग्लिश, बोला इंग्लिश सहज. बघा मित्रांनो, इफ यू रिअली वॉन्ट टू मेक युअर फ्युचर ब्राईट, देन यू शूड लर्न इंग्लिश स्पीकिंग, बिकॉज इंग्लिश हॅज बीन अ लाईफ स्टाईल. एव्हरीथिंग इज गोईंग ऑन ओनली इन टू इंग्लिश. बिझनेस, यू नो, नाऊ यू मे हॅव युअर पेन, पेन्सिल, बुक्स, नोटबुक्स, युअर सॉक्स, शूज, युअर शर्ट, युअर टाय, and whatever that will be at you. Can you tell me the matter which is written on those things in which language it is? Obviously, it is in English. What it shows? It shows importance of English as a business language. मित्रांनो, सर्व व्यवहाराची भाषा इंग्रजी झालेली आहे. म्हणूनच प्रत्येक पालक आपल्या मुलाला इंग्रजी शाळेमध्ये शिकू इच्छितो. म्हणूनच प्रत्येक खेड्यामध्ये इंग्रजी शाळा उघडत आहेत. तुम्ही बघाल मित्रांनो, आणखीन 5 ते 6 वर्षानंतर सर्व शिक्षण हे इंग्रजीमधून सुरू झालेलं असेल. आणि जेव्हा तुम्ही तुमचं शाळेचे शिक्षण पूर्ण कराल अँड यू विल बी इन सर्च ऑफ जॉब्स अँड ॲट दॅट टाईम यू नाऊ बेटर नो ऑल काइंड ऑफ इंटरव्ह्यूज आर टेकन ओनली इन टू इंग्लिश. अँड ऑल्दो यू हॅव अ गुड स्किल इन पर्टिक्युलर फॅकल्टी, बट यू डोंट हॅव इंग्लिश कम्युनिकेशन स्किल अँड हाऊ टू प्रेझेंट युअर नॉलेज इन फ्रंट ऑफ द पीपल, देन यू आर नॉट गोईंग टू गेट द ऑपॉर्च्युनिटीज. देन यू कॅन अंडरस्टँड इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश स्पीकिंग. नाऊ
यू शूड डेव्हलप युअर इंग्लिश स्पीकिंग. यासाठी मित्रांनो अतिशय सुबक पद्धतीने सोप्या पद्धतीने इंग्लिश स्पीकिंगला आपल्या घरामध्ये आपण सुरुवात करायची आहे. का बोलू नये आपण इंग्रजीमध्ये आपल्या पालकांसोबत? इंग्रजीमधून बोलायला सुरुवात करा. आणि पालक मित्रांनो, जर आपली मुलं इंग्लिश मीडियममध्ये शिकत असतील आणि इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये ते शिकत आहेत, इंग्लिशमधून ते शिकत आहेत आणि म्हणून ते इंग्लिश ऑटोमॅटिकली बोलायला शिकतील असं जर आपण समजत असाल तर हे शक्य नाही मित्रांनो. त्यासाठी आपण घरी आपण आपल्या पाल्यांशी इंग्रजीमधून जर बोलाल तरच ते इंग्रजी चांगल्या पद्धतीने शिकू शकता. त्यासाठी मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीने मी हे पुस्तक आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे, जे आहे KM स्पोकन इंग्लिश, बोला इंग्लिश सहज. आमचा माणूस आपल्यापर्यंत हे पुस्तक घेऊन आलेला आहे. मित्रांनो, या पुस्तकामधून मी 61 टॉपिक दिलेली आहेत की जे दररोज इंग्रजी बोलण्यासाठी अतिशय उपयुक्त आणि उपयोगी आहेत. यांचा वापर करून निश्चितच आपण आपलं इंग्लिश स्पीकिंग डेव्हलप करू शकता. पालक या नात्याने मित्रांनो आपल्याला मी सांगू इच्छितो, आपण जर आपल्या मुलांशी इंग्रजीत बोलाल तर ते इंग्रजीमधून बोलतील अँड ॲटोमॅटिकली इट विल बी बेनिफिशियल फॉर यू बोथ. सो दॅट इज व्हाय यू शूड स्टार्ट इंग्लिश स्पीकिंग विथ युअर ओन चिल्ड्रन ॲट द होम अँड फॉर दॅट यू शूड क्रिएट ॲपॉर्च्युनिटीज टू स्पीक इन टू इंग्लिश. मित्रांनो, हे पुस्तक मी ॲक्टिव्हिटीच्या रूपामध्ये बनवलेलं आहे की ज्यामुळे विद्यार्थ्यांना, नवीन इंग्रजी शिकू इच्छणाऱ्या कुठल्याही वयाच्या व्यक्तीला ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून इंग्रजी वाक्य मराठीतून कशी बनवायची, मराठीची वाक्य इंग्रजीमधून कशी बनवायची, त्या त्या टॉपिकनुसार आपल्याला त्याचा सराव करण्यासाठी या पुस्तकामध्ये स्पेससुद्धा देण्यात आलेली आहे. आणि प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी त्या प्रश्नांची, त्या वाक्यांची उत्तरंसुद्धा दिलेली आहेत की ज्यामुळे तुम्हाला तुमचा सेन्स डेव्हलप करण्यासाठी मदत होईल. आणि जर आपण 2 जास्त रिव्हिजन या पुस्तकाला दिली तर डेफिनेटली यू विल बी अ फ्लुएंट इंग्लिश स्पीकर. इट इज माय वर्ड अँड यू विल रिअलाइज इट व्हेन यू विल यूज धिस बुक. मित्रांनो, 61 टॉपिकमधून इंग्लिश स्पीकिंग डेव्हलप ही कशी करावी याचं उत्कृष्ट उदाहरण नमुना म्हणून हे पुस्तक आपल्यासमोर मी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, जनरली स्पोकन इंग्लिशची पुस्तकं म्हटली की बाजारामध्ये तुम्हाला 400 पानांची 600 पानांची इवन देर आर ऑल्सो सम बुक्स रिगार्डिंग इंग्लिश स्पीकिंग विच आर इन 1000 टू. आणि या सर्व पुस्तकांमधून सर्व प्रकारचं ग्रामर दिलेलं असतं. मित्रांनो, या माझ्या पुस्तकामध्ये जे टेन्सचे प्रकार आहेत जे खरंच उपयुक्त आहेत तेवढेच मी दिलेलं आहे. फापट पसारा म्हणून मला जर या पुस्तकाची जाडी वाढवायची असती तर मीही त्या पद्धतीने ते बनवू शकलो असतो. परंतु मित्रांनो, मला पुस्तकांची पानं वाढवायची नाहीत तर इंग्लिश कम्युनिकेशन स्किल हे खऱ्या अर्थाने मला शिकणाऱ्याला ते द्यायचं आहे म्हणून हे पुस्तक मी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, स्पोकन इंग्लिश म्हणजे काही वेगळं नसतं. जनरली लोक असं समजतात की स्पोकन इंग्लिश म्हणजे ग्रामरचा पेक्षा काहीतरी वेगळा भाग आहे. परंतु मित्रांनो, या पुस्तकामधून इंग्लिश स्पीकिंग ग्रामरच्या पद्धतीने आपण शिकायला गेलो तर ते अधिक अवघड होतं. म्हणून मित्रांनो, आय हॅव ट्राईड माय बेस्ट टू यूज मिनिमम ग्रॅमॅटिकल लँग्वेज इन माय बुक. कमीत कमी व्याकरणाची भाषा मी यामधून वापरलेली आहे की ज्यामुळे सहज, सरळ, साध्या, सोप्या पद्धतीने इंग्लिश स्पीकिंग कसं शिकावं, कसं शिकलं पाहिजे यासाठी मी फक्त 61 टॉपिक या पुस्तकामधून मांडलेले आहेत की जे तुम्हाला निश्चितच फ्लुएंट इंग्लिश स्पीकर्स बनवेल. मित्रांनो, संधी दौडू नका, वेळेचा सदुपयोग करा. आणि 5 ते 9 वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामर बुक म्हणून सुद्धा हे अतिशय उपयुक्त आहे. कारण तेच टॉपिक स्पोकन इंग्लिशचे असतात जे ग्रामरला असतात, परंतु सरळ, सहज, सोप्या पद्धतीने आपल्याला ग्रामर शिकण्याची संधी या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे. तर मित्रांनो, हे पुस्तक घ्या, फ्लुएंट इंग्लिश स्पीकर बना अँड मेक युअर फ्युचर ब्राईट. Because after few years you will be in search of jobs and at that time you will need English communication skill. So learn English speaking using this book in easy steps in easy way.
मग मित्रांनो, घ्या हे पुस्तक आणि व्हा फ्लुएंट इंग्लिश स्पीकर, आणि तेही अगदी माफक किमतीमध्ये. थँक्यू व्हेरी मच.